नमस्कार, तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। इचलकरंजी शहापूर येथील भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नव चैतन्य बालगृह येथे बहुजन पॅंथर सेनेचे शिष्टमंडळाने दिली सदिच्छा भेट। यावेळी संघटनेचे चित्रपट कलाकार आघाडीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष माननीय श्री सुभाष तुपे साहेब यांनी आपली शिष्टमंडळ यांच्यासोबत येथील अनाथ मुलांसाठी अन्नधान्याचे किट देऊन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून या मुलांना मदत केली। या गोजीरवाण्या मुलांना आपल्या मायेच्या सावलीत घेऊन त्यांच्यासोबत काही काळ आनंदोत्सव साजरा केला। तसेच त्यांच्यासोबत सर्वांनी तेथे बसून काही काळ त्यांच्याशी गप्पा मारण्यात आल्या। यावेळी बहुजन पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सौ निशाताई बचुटे मॅडम यांनी या मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगताना म्हणाल्या की शिकून मोठे व्हा, संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या शिक्षणाच्या माध्यमातून नव चैतन्य बालगृहाचे नाव नक्की करा। भविष्यात शिक्षण हाच तुमचा मूलभूत आधार राहील। शिक्षणातून तुम्हाला जगण्याचा अधिकार प्राप्त होईल। शिक्षणामध्ये खूप मोठी ताकद आहे, याचा पुरेपूर वापर करून घ्या। अशा अनेक प्रकारे निशाताई बचुटे मॅडम यांनी मुलांच्या मनामध्ये शिक्षणाचे प्रेरणास्रोत वाढवत होते। यावेळी मुलांमधील उत्साह पाहून आश्रममध्ये आनंदाचे डोही आनंद तरंग असे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी बहुजन पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सो निशाताई बचुटे मॅडम, श्री सुभाष तुपे, शहाजी वायदंडे, प्रशांत कांबळे, अब्राहम भोसले, इसाक भोसले, नागराज हजारे आदी शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एन नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 107 साठी।